मी चाललो आहे दादरला, म्हणजे 5 टायर येतील मेजलरच्या 1 टायरमध्ये, एवढा स्वस्त येतो. चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय. अपोलो पण हा 150/60 आहे, आपल्याला 150/70 पाहिजे. फ्रेंड्स, तुम्हीच बघितलं कसं माझ्या टायरला क्रॅक गेले आहेत आणि म्हणून मी हवा पण लीक होते. मी हवा फील केली इन्फ्लेटरने, मला वाटत नाही कुठे पंक्चर असेल. जिकडे ली क्रॅक्स आहेत तिथूनच हवा लीक होत असेल. तर मी चाललो आहे टायर चेंज करायला, तर चला निघूया. तर मी बोलत होतो, मी निघालो आता, मी चाललो आहे दादरला. दादरला एका ठिकाणी मी इन्क्वायरी केली आहे त्या टायरबद्दल. माझा फ्रेंड तुम्हाला माहिती असेल राकेश, त्याला राख्या बोलतो मी, म्हणजे आम्ही सगळेच त्याला राख्या बोलतो. तर त्याच्या ओळखीचं एक तिकडे टायरवालं आहे, तर त्याच्याकडून आपल्याला थोडं डिस्काउंट रेटमध्ये टायर मिळतो आहे. मी जो स्टॉक टायर येतो, जो स्टॉक टायर येतो बाईकबरोबर मेजलर टुरन्स, तो मी नाही टाकत आहे, कारण त्याची अवेबिलिटीच नाही आहे मुंबईमध्ये. मी खूप ठिकाणी विचारलं आणि तो खूपच एक्सपेन्सिव्ह टायर आहे. फक्त मागचा टायर तो 20,000 रुपयाला पडतो आहे. आणि मी आता जो टायर टाकणार आहे अपोलो कंपनीचा, अपोलो ट्रॅम्पलर XR त्या टायरचं नाव आहे. फक्त त्या टायर आणि मेजलरच्या टायरमध्ये एक डिफरन्स आहे, तो म्हणजे माझा जो स्टॉक टायर आहे तो 150 सेक्शन्स येतो, 150/70/17 असा येतो, म्हणजे 150/70/17. तर हा जो टायर आहे हा 140/70/17 आहे. तर मी थोडं जे आधीपासून GS वापरत आहेत, म्हणजे BS4 पासून थोडे एक्सपिरियन्स लोक आहेत, त्यांच्याशी मी बोललो 1-2 जणांशी. तर त्यांनी मला माझं क्लिअर केलं की काय असायला पाहिजे आणि काय नाही. जर ते 150 आहे त्याच्या जागी 140 चालू शकतो, पण आपला जो पुढचा नंबर आहेत 70 आणि 17, म्हणजे 70 आणि 17 ते टंबर चेंजण्यात आली पाहिजे. 17 तर आपली रिम साईज असते आणि 70 ती हाईट असते टायरची. जर मी ती चेंज केली तर आपल्या बाईकचं पूर्ण अर्गोनॉमिक चेंज होणार, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चेंज होणार, तर आपल्याला राईड करायला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि मी लॉंग लॉंग राईड करतो, तर मला ते कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे कुठेच. तर मी एक वेळ विचार पण केला तो 20,000 टायर टाकीन, पण ते खूपच एक्सपेन्सिव्ह मला सध्या, तर ते नाही परवडणारं. तर मी दुसरा थॉट दिला अपोलो टायरचा, तो आपल्याला स्वस्तामध्ये टायर मिळतो आहे, म्हणजे 5 टायर येतील मेजलरच्या 1 टायरमध्ये, एवढा स्वस्त येतो. जाऊया आपण. माझा एक फ्रेंड पण भेटतो आहे, त्याच्याकडे पण 310 GS आहे, तो कुर्ला राहतो, कुर्ल्याला राहतो. तो मला भेटणार आहे सुमननगरच्या सिग्नलला. तर चला जाऊ, आणि वाटेत काय दिसण्यासारखं दाखवण्यासारखं वाटलं तर मी नक्की दाखवेन तुम्हाला. मुंबईमध्ये मी राईड करतो आहे, ह्या बाजूला जाताना मी कधीच ब्लॉग नाही शूट केला, तर माहीत नाही हा ब्लॉग कसा होणार आहे. जर तुम्हाला काही डिटेल्स हवे असतील टायरबद्दल तर मला तुम्ही डेफिनेटली DM करू शकता, नाही तर माझ्या इथे इंस्टाग्रामचं प्रोफाईलचं मी हे सांगेन, माझं इंस्टा हँडल. तर त्यावर तुम्ही मला तिथेही मेसेज करू शकता. आणि बाईक रिलेटेड काहीही तुम्हाला क्वेरी असेल, म्हणजे असं तुम्हाला वाटलं की मी तुम्हाला चांगलं सांगू शकतो ज्या गोष्टीबद्दल, तर तुम्ही मला विचारू शकता. आणि हा सुमननगरचा सिग्नल, इथे मला तो माझा फ्रेंड भेटणार आहे. आला आहे का बघूया, का मला थांबायचं आहे त्याच्यासाठी. मला असं वाटतं तो आहे का. यस, हियर
इयर ही इज चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय. आम्ही निघालोय आता दादरला जाऊ डायरेक्ट, तिथे जाऊन मी व्लॉग करतो. आता थोड्या वेळ ट्रॅफिकमध्ये काय तुम्हाला दाखवू मी, ट्रॅफिक मुंबईचं ट्रॅफिक. तर आता मी दादरला पोचलोय, ऑलमोस्ट हिंदमाता आलं. तर जे मुंबईत राहत असेल त्यांना माहिती असेल ही जागा. हिंदमाताकडून मला यू टर्न करून त्या रस्त्याला जायचं आहे जिथे चित्रा टॉकीज आहे, त्याच्या बाजूलाच ते दुकान आहे. माझा फ्रेंड राख्या पण पोचला आहे तिकडे आणि जयेश पण मागेच आहे. आणि हे चित्रा टॉकीज, इथेच कुठेतरी ते दुकान असावं. आतमध्ये आतमध्ये एक आहे राख्याची बाई, किती आहे राख्याची बाई, खास वाटतंय एकदम. त्याने गार्ड वगैरे सगळं काढलंय, पुढची विंडस्क्रीन काढली तर वेगळीच दिसते. आशीर्वाद टायर. येस मिस्टर राकेश. खूप टायरची दुकान आहे तिकडे. योकोहामा. तर हे दोन टायर आहेत आपल्याकडे, एक मॅक्सिस आणि एक MRF. पण हे दोन्ही 140 सेक्शनवाले आहेत. थोडे 140 म्हणजे ही जी साईज आहे ही कमी येणार, आपला आहे तो 150 आहे. आपला 10 mm थोडा जास्त असणार. तर बघू हा एक आहे आणि हा एक ऑप्शन आहे आपल्याकडे अपोलो. पण हा 150-60 आहे, आपल्याला 150-70 पाहिजे. हां तर याच्यामध्ये 70 पाहिजे असेल तर 150 ठिकाणी 170 येणार. मॅक्सिसचा टायरचं वजन आणि MRFचा टायरचं वजन यामध्ये खूप फरक आहे. हा रेडियल टायर आहे MRFचा आणि हा मिडियम कंपाऊंडवाला आहे. हा रेडियल नाही आहे. त्या रेडियल आणि मिडियम कंपाऊंडमध्ये फरक येतो. रेडियल खूप सॉफ्ट असतो, आपल्याला ग्रीप जास्त मिळेल असं त्या टायरवाल्याचं म्हणणं आहे. अपोलोचा मागवला आहे ना, ठीक आहे बघूया तो टॉप आपण सिलेक्ट करतो. तो हा पण एक टायर मला आवडला आहे, MRFचा आहे. पण हा कारो 3 सारखी डिझाईन आहे याची, बघ ना है ना. बघूया कुठला, जयेश माझा मित्र पूरा क्रॅक ही आया उसको. अच्छा वो इंडिकेटर है. अच्छा ये पंक्चर है क्या? इंडिकेटर पार हो गया तो ऊपर नीचे हो जाएगा ना. एंटीवर्शन पीछे का भी हम डालेंगे. आगे का इंडिकेटर पार हो गया? आगे का भी है. हाँ आगे का भी है. आगे का भी इंडिकेटर है ना उसमें.
टायर चेंज करून झाला इकडे, मागचा टायर नवीन टकाटक, पण जसा पाहिजे तसा टायर नाही मिळाला तर मी टेम्पररी हा टायर लावलाय. आणि हे ते दुकान आहे आशीर्वाद टायर, इथून मी टायर चेंज केलाय. जुना टायर घेऊन चाललोय घरी, बघूया आता काय करता येईल ते. तर आता मी मोटो ब्लॉग नाही करू शकत आहे कारण माझं थोडं हेल्मेटचं माईक खराब झालं आहे. तर मी जे काय ते घरी जाऊनच बोलतो तुमच्याशी डिटेलमध्ये.